हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही हास्यचित्रातील मुलं नावाचं स्थूल वाचन आहे त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. पण त्यापूर्वी या स्थूल वाचनामध्ये नेमकं काय दिले हे आपण समजून घेऊया. तर तुम्ही बरेचसे वेगवेगळी व्यंगचित्र पाहता, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही वर्तमानपत्रामध्ये किंवा इतरत्र पाहत असता, बरोबर? मग ते कशा पद्धतीने काढले जातात किंवा मग ती नेमकी कशी वाचायची, हास्यचित्र आणि व्यंगचित्र यांच्यामधला नेमका फरक काय, ती कशी वाचायला पाहिजे हे आपल्याला या पाठातून समजतं. हास्यचित्र व्यंगचित्र आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात, एवढेच नव्हे तर हास्यचित्र व व्यंगचित्र याच्यामधील भेदाभेद दर्शवत या चित्राची जी काही दुनिया आहे तर त्याचा सफर घडवून आणण्याचा छोटासा प्रयत्न लेखकांनी या पाठातून केलेला आहे. तर हा जो काही पाठ आहे तो पाठ वयम 2016 दिवाळी अंकातून घेतला गेलाय आणि याचे लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर. तर खूप छान पाठ आहे. जर तुम्हाला चित्रकलेविषयी किंवा चित्रांबद्दल उत्सुकता असेल, आवड असेल, तर तुम्ही हा पाठ व्यवस्थित पद्धतीने वाचा आणि समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करा. तर याचा जो काही स्वाध्याय आहे त्याला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर चला आपल्या स्वाध्यायाला आपण आता सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, प्रश्न पहिला, खालील फरक लिहा. आपल्याला व्यंगचित्र आणि हास्यचित्र यांच्यामधला नेमका फरक या ठिकाणी लिहायचा आहे. मग उत्तर बघा, हास्याबरोबर काही गमतीदार विचार मांडलेले असतो. कशामध्ये? व्यंगचित्रांमध्ये. आणि या उलट हास्यचित्रामध्ये केवळ हसवणं हा मुख्य हेतू असतो. तर तुम्हाला व्यंगचित्र आणि हास्यचित्रामधला नेमका फरक समजला? त्यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, वैशिष्ट्ये लिहा. आपल्याला या ठिकाणी वैशिष्ट्ये लिहायची आहेत, पण नेमकी कशाची वैशिष्ट्ये लिहायची आहेत हे लक्षात घ्या. तर आपल्याला व्यंगचित्रांची वैशिष्ट्ये या ठिकाणी लिहायची आहेत. यामध्ये व्यंगचित्र हे हस्तचित्राचा पुढचा टप्पा आहे. केवळ हसवणं हा हेतू नसतो, तर आपल्याला काहीतरी सांगू पाहतो, आपल्याला गमतीदार विचार मांडलेला असतो आणि आपल्याला काहीतरी संदेश किंवा काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न या व्यंगचित्राद्वारे होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 3. आता हा प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो बघा. व्यंगचित्र हे व्यक्तीचं गुण दोष मांडण्याचं प्रभावी अस्त्र आहे. हा विचार सदोहरण स्पष्ट करा. यामध्ये बघा की व्यंगचित्र एखाद्या व्यक्तीचं गुण दोष दर्शवतात आणि ते प्रभावीपणे मांडण्याचं एक अस्त्र सुद्धा आहे. मग हा विचार तुम्हाला उदाहरणासह या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. मग उत्तर बघा काय आहे, की व्यंगचित्राचा केवळ हास्य हा हेतू नसतो, तर व्यंगचित्रामध्ये एखादा विचार गमतीशीर पद्धतीने मांडलेला असतो. माणसाच्या विसंगत वर्तनावर बोट ठेवण्याचा नेमकेपणा व्यंगचित्रात असतो. व्यंगचित्र प्रभावीपणे व्यक्तीचे गुण दोष मांडते. उदाहरणार्थ प्रस्तुत पाठात हंगेरियन व्यंगचित्रकार वेबर यांचे व्यंगचित्र याची साक्ष पटवते. इथे पहिल्या चित्रात लहान मुलगा स्थूलावर चढून भले मोठे वायोलियन वाजवत आहे व दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठेपणी लहान वायोलियन वाजवत आहे. या चित्रातून दोन मेसेज, दोन संदेश आपल्याला भेटतात, पण कोणते ते लक्षात घ्या. तर बघा, पहिल्या चित्रामध्ये लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं, ते बाह्य आकर्षण भूलतात हे सांगितलेलं आहे. आणि वय वाढल्यावर वृत्तीत प्रगल्भता येते, म्हणजे आपल्याला चांगल्या गोष्टीची किंवा मग आकर्षणाची आकर्षणाला आपण भूलत नाही आणि बाह्य आकाराचं आकर्षण संपत, छंद अधिक खोल व सूक्ष्म होतो आणि या गोष्टीचं मर्म सांगितलं आहे. म्हणजेच व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण दोष मांडण्याचं प्रभावी अस्त्र आहे हे सिद्ध होतं. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 4 काय सांगतो बघा. तर प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रापैकी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचं तुम्ही केलेलं निरीक्षण बारकाव्यासह स्वतःच्या शब्दात लिहा. मुलांना तुम्हाला कष्ट ठाऊक आहे का, ज्या ठिकाणी स्वतःच्या शब्दात लिहा असे शब्द येतात, स्वमत येतात, स्वतःचं मत मांडा असे शब्द येतात, त्या ठिकाणी आपल्याला अभिव्यक्त होण्यासाठी, आपल्याला आपले विचार प्रखरतेने मांडण्यासाठी सूट दिलेली असते. त्यामुळे हे जे काही प्रश्न असतात त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल, ज्या कोणत्या गोष्टीबद्दल विचारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रखरतेने तुमचे विचार मांडत चला. आता यामध्ये बघा, प्रत्येकाचे विचार या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात.
त्याचा एक नमुना उत्तर या ठिकाणी मी मांडलेलं आहे. उत्तर बघा, मला ज्येष्ठ चित्रकार श्रीदेव फडणीस यांनी काढलेलं लहान मुलीचं रंगचित्र खूप भावतं. श्रीदेव फडणीसांची रेषाभूमिती असूनही खूप आकर्षक व ठळक आहे. लहान रोपटे व मुलगी यांचा भावबंध त्यांनी अचूक टिपला आहे. रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी देतानाच्या तिच्या चेहऱ्यावर उमटलेला निराश भाव केवळ अप्रतिम आहे. भली मोठी दुधाची बाटली तिने सावरली आहे व कमरेत वाकून रोपट्याला पाणी घालताना तिची ओतप्रेत माया तिच्या डोळ्यातूनही टपकते आहे. रोपट्याला लहान बाळ समजणं व आपली आई जसं आपलं पोषण करते तसे रोपट्याचं पोषण करणं हा सृजनशील संदेश यातून चित्रकारांनी दिला आहे. रोपट्याची आई होण्यातील ममत्व ही निरागस शालीनतेची निशाणी ठरते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 5. आता प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो बघा. व्यंगचित्र रेखाटणं ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते या संबंधी तुमचे विचार लिहा. समजा एखाद्या व्यक्तीला व्यंगचित्र रेखाटायचं आहे, मग ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणाची आवश्यकता असते या संबंधी आपले जे काही विचार आहेत ते आपल्याला या ठिकाणी मांडायचे आहेत. यामध्ये बघा, व्यंगचित्र रेखाटणं ही अद्वितीय कला आहे. त्याला निर्मळ मन लागतं, म्हणजे तुमची रेषा ही निर्मळ राहते. म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या पद्धतीचे भाव असतात तसे भाव आपल्या कागदावरती उमटत असतात. व्यंगचित्रकाराला जीवनातील विसंगती टिपता आली पाहिजे, तसेच विषयाविषयी अपार करुणा पाहिजे. गुणदोष दाखवताना माणसाची खिल्ली न उडवता समंजसपणा असायला हवा. रेषा नाजूक तरीही ठासीव असायला हवी. गमतीशीर विचारांची पखरण हवी. जीवन समृद्ध करणारे भाष्य व्यंगचित्रकाराला रेषातून यशस्वीपणे मांडता आलं पाहिजे. चित्र रेखीव व अनेक अर्थाचं सूचन करणारे हवे. त्यानंतरचा पुढचा व या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 काय आहे लक्षात घ्या. तर प्रश्न क्रमांक 6 आहे की लहान मुलांची हस्तचित्रे काढणं अवघड आहे, याबाबत तुमचं मत स्पष्ट करा. तर उत्तर बघा की लहान मुलं निरागस असतात. त्यांच्या सवयी व आवडीनिवडी यांचं बारकाईने निरीक्षण करणं चित्रकाराला गरजेचं आहे. लहान मुलांचा चेहरा, त्यावरचे भाव व त्याच्या हालचाली अचूक टिपता यायला हव्यात. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार शरीराच्या प्रमाणबद्धतेत लहान करावा लागतो, कारण ते खूप युवलेसे लहान लहान बाळ असतात. लहान मुलांच्या बारीक सारीक गोष्टींचं सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती हस्तचित्रकाराला अवगत असायला हवी. लहान मुलांचं मानसशास्त्र पूर्णपणे समजणं ही चित्रकारासाठी पहिली अट आहे. या सर्व कारणामुळं लहान मुलांची हास्यचित्र काढणं अवघड असतं असं मलाही वाटतं. तर अशा पद्धतीने आपला या स्थूल वाचनाचा जो काही स्वाध्याय होता तो आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे. तरी सुद्धा या स्थूल वाचनामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. तशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने यापूर्वीच्या किंवा यापुढील जे काही पाठ आहेत, कविता आहेत, त्यांचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 9वी मराठी इंग्रजी माध्यम या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये नवीन पाठाच्या किंवा कवितेच्या स्वाध्यायासोबत. तोपर्यंत बाय गाइस, टेक केअर.